टोकावडे पोलिसांची गावठी हातभट्टीवर धडक कारवाई, दारूचे रसायन केले उद्ध्वस्त। टोकावडे पोलीस स्टेशन अंतर्गत नव्यानेच रुजू झालेल्या PSI राहुल आपटे यांनी परिसरात कारवाईचा बडगाच उचलला आहे असे चित्र पाहायला मिळत असून, टोकावडे पोलीस ठाण्याअंतर्गत वेळूक या गावात अवैधरित्या गावठी हातभट्टी सुरू असल्याची माहिती PSI राहुल आपटे यांना मिळताच वेळूक येथील जंगलात गावठी हातभट्टी सुरू असल्याच्या ठिकाणी जाऊन 1500 लिटर मुद्देमाल उद्ध्वस्त केला असून अंदाजी 55,000 किमतींची दारू असल्याचे बोलले जात आहे। या कारवाई प्रसंगी PSI राहुल आपटे, भरत ननवारे, वैभव विशे व होमगार्ड होते। पोलीस आले असल्याची खबर लागताच दारू करणारे धनी पळून गेले होते। टीव्ही पत्रकार राजेश भांगे मुरबाड यांच्यासह व्हिडिओ अर्टर क्षितिज टपाल। तर ह्या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। पुन्हा भेटूया याच ठिकाणी। धन्यवाद।